नमस्कार मुलांनो आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा बावीस मधमाशीने केली कमाल पान नंबर बहात्तर हा धडा शिकणार आहोत बघा या धड्यामध्ये काय आहे तर मुंगीने दिलेल्या फुलांच्या बिया मधमाशीने जमिनीत रुजत घातल्या त्यातून फुलांची रोपटी उगवली पिव प्युण व पिवळी धमक फुले वाऱ्यावर डोलू लागली तर या धड्यामध्ये काय आहे रुजत घालणे म्हणजे जमिनीत बी लावणे मुंगीने सगळ्यांना बी दिलं होतं सूर्यफुलाचं तर कोणी कोणी बघा काय काय गंमत केली ते चला तर मग आपण धडा बघूया मधमाशीने केली कमाल पान नंबर बहात्तर एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती बघा एक शेतकरी होता त्याने शेतामध्ये खूप झाडे लावलेली होती आणि त्या झाडांवर कोणकोण यायचं मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी आणि कावळा राहत होते आणि त्या झाडांभोवती झाडांच्या खाली खोडाजवळ मुंग्यासुद्धा राहत होत्या मुंग्यांनी सुद्धा खूप वारूळ केलेली होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला ती फुले खूप आवडली बघा मुंगी कुठे गेली एकदा फिरत फिरत एका शेतात गेली आणि तिला ते सूर्यफुलं दिसले शेतामध्ये खूप सारे लावलेले तुम्हाला माहिती आहे का नाही सूर्यफुल पिवळं धमक आणि छान टवटवीत वाटतं मग तिला ती खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे शेतकरी दादाला काय म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा, शेत दादा काम शेत ला ला करता सदा ना कदा करणार का यंदा फुलांचा धंदा मग ती शेतकऱ्याला विचारायला गेली की तुम्ही तर वर्षभर खूप कष्ट करता मग यावर्षी तुम्ही फुलांचा धंदा करणार का शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो तुम्हाला माहिती आहे की नाही शे शेतकरी सर्वांसाठी कष्ट करत असतो शेतामध्ये जे, शेता जे धान्य पिकवतो ते सर्वांना उपयोगी होतो त्या धान्याचा मग तो काय म्हणाला की हो मी सुद्धा हे सूर्यफुलाच्या बियांचा धंदा करणार आहे मी फुले तोडतो मग ते बिया वाळवतो काही बिया तेलासाठी ठेवतो आणि काही बिया पुन्हा फुलं रोपं करण्यासाठी उगवतो आणि मी सगळ्यांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला खारुताईने घेतल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला दिल्या काही बिया मधमाशीला दिल्या आणि स्वतःकडे सुद्धा काही ठेवल्या त्यातील काही बिया खाल्ल्या आणि काही बिया पुढच्या वर्षी खाण्यासाठी तिने ठेवून द्यापून ठेवल्या कोकिळ्याच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या आणि तो म्हणाला काय ग बाई असं करतेस अंड्याबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया बघा कोकिळेने काय केलं तिला ज्या बिया दिल्या होत्या त्या तिने काही थोड्याशा खाल्ल्या आणि काही कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या तर कावळा कसा म्हणतो तुम्हाला माहिती आहे का कोकिळ्या जेव्हा अंडे देते तेव्हा ती कावळ्याच्या घरा घरट्यामध्ये नेऊन ठेवते आणि मग कावळ्याच्या अंड्याबरोबर हे कोकिळेचे अंडे सुद्धा तिथेच असतात आणि मग कावळ्यांच्या पिल्लांबरोबर हे कोकिळेचे पिल्लंसुद्धा येतात तिथे मग काय म्हणतो तो की बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता आला कंटाळा काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ तुम्हाला माहिती आहे की नाही खारुताई एका जागी कधी शांत राहत नाही सरसर सरसर झाडावर सर, चढते भरभर भरभर भर, खाली येते खारुताई होती चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी न खेलता खेलता बी खाऊन टाकली म्हणजे तिने सगळ्या बिया खेळता खेळता खाऊन टाकल्या आणि मुंगीने कशासाठी बिया दिल्या होत्या रुजत घालण्यासाठी म्हणजेच त्याचे रोप तयार करण्यासाठी मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतुर बिया पाहून विचारात घडली काय करावे बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही लागेना बघा आता मधमाशी चतुर होती मधमाशी कामाची होती बर का तिने काय केलं मग सकाळ होतात चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे रे या मित्रांनो खड्डा करू या गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी कावळा म्हणतो कशासाठी खड्डा करायचा आहे मधमाशी म्हणते की आपल्याला बिया रुजत घालायच्या आहे आपल्याला याचे रोप तयार करायचे आहे हे बिया आपल्याला जमिनीत लावायचं आहे यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई मज्जा आहे की नाही बघा आता पुढे खारुतई आली सरसर डोळे फिरवत गर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छानसा वारा खेळून घेते पोटभर तो पर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भराभर वाढू लागली त्याला पिवळी धमक फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची रे धरा कास तरच मिळेल पोटाला घास कामाची घास धरणे म्हणजे कामाची कास धरणे म्हणजे कामाला तयार असणे नेहमी काम करत राहणे पोटाला घास म्हणजे आपल्याला खायला अन्न मिळते बघा काम केलं तरच आपल्याला पोटाला अन्न मिळते असं मधमाशी म्हणते समजला मग तुम्हाला धडा आवडला एकदा छान धडा हा वाचायचा आहे बघा आता याचे काही शब्दार्थ पण इथे दिलेले आहे ते पण तुम्ही लिहायचे आहेत कोणते कोणते आहे शब्दार्थ रुजत घालणे म्हणजे जमिनीत बी लावणे कामाची कास धरणे काम करण्यास तयार होणे बघा आता आपल्याला हा स्वाध्याय सोडवायचा आहे इथे मी हा स्वाध्याय दिलेला आहे तुम्ही हा प्रश्न वाचायचा आणि याचे उत्तरसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे बघा पहिला प्रश्न कोणता आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते उत्तर पिवळी धमक टपोरी व टवटवीत हे शब्द सूर्यफुलाचे वर्णन करणारे आहेत प्रश्न दुसरा मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला उत्तर यंदा फुलांचा धंदा करणार का हा प्रश्न मुंगीने शेतकऱ्याला विचारला प्रश्न तिसरा मुंगीला फूल का आवडले उत्तर सूर्यफूल पिवळे धमक टपोरे व टवटवीत होते म्हणून ते मुंगीला आवडले प्रश्न चौथा चिमणी खेळायला का निघून गेली उत्तर बिया सोलता सोलता चिमणीला कंटाळा आला म्हणून ती खेळायला निघून गेली प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न झाडांवर कोण कोण राहत होते झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते प्रश्न दुसरा मुंगीने बिया कोणाकोणाला दिल्या उत्तर मुंगीने काही बिया कोकिळेला व खारुताईला दिल्या तसेच तिने काही बिया चिमणीला कावळ्याला व मधमाशीला दिल्या काही बिया मुंगीने स्वत घेतल्या प्रश्न तिसरा कोणी केले ते लिहा बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या कोकिळेने उत्तर त्याचं दुसरं बिया सोलल्या चिमणीने सगळ्या बिया खाल्ल्या खारुताईने बिया टाकून दिल्या कावळ्याने आणि पाचवा आहे बिया रुजायला घातल्या मधमाशीने प्रश्न चौथा कशासाठी ते लिहा मधमाशी सर्वांना बोलवत होती कशासाठी बोलवत होती खड्डा करून त्यात बिया रुजत घालण्यासाठी मधमाशी सर्वांना बोलवत होती दुसरं मुंगीने बिया जपून ठेवल्या उत्तर पुढच्या वर्षी खाण्यासाठी मुंगीने बिया जपून ठेवल्या तिसरं खारुताई शेंड्यावर गेली बिया लपून ठेवण्यासाठी खारुताई शेंड्यावर गेली चौथं शेतकरी बियातून तेल गाळतो उत्तर सर्वांसाठी शेतकरी बियातून तेल गाळतो प्रश्न पाचवा कोण म्हणाले ते लिहा एक पहिलं फुले तोडतो बिया वाळवतो असे शेतकरी म्हणाला दुसर, सगळ्या बिया जातील वाया उत्तर असे कावळा म्हणाला तिसरं आहे कशासाठी कशासाठी असे कावळा म्हणाला चौथ तरच मिळेल पोटाला घास असे मदमाशी म्हणाली प्रश्न सहावा विविध तेल बियांची नावे लिहा व संग्रह करा बघा कोणत्या कोणत्या तेलबिया आहेत सूर्यफूल ज्या बियांमधून तेल येतं त्या तेलबिया असतात सूर्यफूल मका तीळ शेंगदाणा करडई जवस आणि राई बघा सुद्धा तेल असतं समजलं तुम्हाला बघा आता इथे मी काही जास्तीचे प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लिहायचे आहेत समानार्थाचे शब्द लिहा फूल त्याचं समानार्थी आहे पुष्प सुमन दुसरा आहे मन अंतकरण चित्त तिसरा आहे कष्ट श्रम काम कार्य चतुर हुशार कंटाळा आळस प्रश्न दुसरा विरुद्धार्थाचे शब्द लिहा पहिला आहे टवटवीत मलूल सकाळ संध्याकाळ पुढच्या मागच्या आनंद दुःख शेंडा बुडखा भले वाईट प्रश्न दिस तिसरा आहे लिंग बदला लिंग लिहा असा प्रश्न दिलेला नाही कोणते कोणते लिंग आहे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग स्त्रीलिंग म्हणजे ती पुल्लिंग म्हणजे तो आणि नपुसकलिंग म्हणजे ते आता इथे आपल्याला लिंग बदला हा प्रश्न दिलेला आहे कोकिळा कोकिळ चिमणी चिमणा कावळा कावळी मुंगी मुंगळा ताई दादा शेतकरी शेतकरी समजला हा प्रश्न तुम्हाला पुढे प्रश्न चौथा तक्ता भरा इथे एक आणि अनेक दिलेले आहे ते आपल्याला लिहायचे आहे एक अन एक मुंगी अनेक मुंग्या एक चिमणी अनेक चिमण्या एक कावळा अनेक कावळे एक खार अनेक खारी एक मधमाशी अनेक मधमाशा एक बी अनेक बिया प्रश्न पाचवा गरगर सारखे चार शब्द लिहा इथे काही शब्द दिलेले आहेत तुमच्या मनाने अजून तर तुम्ही लिहू शकता सर सर भर भर झर झर थर थर बघा मुलांनो हा धडा तुम्हाला समजला असेलच हो की नाही आता तुम्ही हा धडा पूर्ण वाचायचा त्याचे शब्दार्थ लिहायचे आणि त्याचा पूर्ण स्वाध्याय सोडवायचं आहे आणि हे मध्ये मध्ये जे छोटे छोटे चित्र आहे ते जर तुम्हाला काढता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही चित्र काढायचा प्रयत्न करायचा आहे